प्रभाग क्रमांक 24 मधील गोविंद नगर, कर्मयोगी नगर, तिडके नगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, मंगलमूर्ती नगर, जगताप नगर, बाजीराव नगर, सद्गुरु नगर, सदाशिव नगर, बडदे नगर, पांघरेमळा, खोडेमळा, काशिको नगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, खाडेमळा या सर्वच भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड देशमुख, शिवसेना कार्यकर्ता चारुशीला गायकवाड देशमुख यांच्या पुढाकाराने अनेकदा निवेदन देऊनही खड्डे बुजवले जात नव्हते. कर्मयोगी नगर येथे शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. नाशिक दर्शन, खड्डे पर्यटन, सांगा घरपट्टी पाणीपट्टी का भरायची असा सवाल करणारे बॅनर आंदोलनाने हाती घेतले होते. रस्ते दुरुस्त झालेच पाहिजे, निष्क्रिय प्रशासनाचा धिक्कार असतो. शिवसेना जिंदाबाद, रहिवाशांच्या एकजुटीला विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महापालिका शाखा अभियंता जगदीश रत्न पारखी, विनीत बिडवाई, हिरामन दातीर हे या ठिकाणी हजर झाले. जेसीबी बोलावून तातडीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. ज्यादा मनुष्यबळ वापरून गणेश उत्सवापर्यंत खड्डे बुजवून प्रभागातील सर्व रस्ते दुरुस्त करण्यात येतील, खडीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. यानंतर एक तास चाललेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बाळासाहेब गायकवाड देशमुख, चारुशीला गायकवाड देशमुख, बाळासाहेब मिंदे, प्रभाकर खैरनार, शांताराम मोरे, दत्तात्रय वाघ, अशोक गाडवे, संजय राठी, नितीन मराठे, मनोज अठरावलकर, राहुल कदम, गोविंद गांगुर्डे, आनंद तिडके, उत्तमराव कर्डक, राजेंद्र डागा, वसंतराव सुपारे, शिवाजी मेने, जगन्नाथ कुरे, संदीप गैवाड, वंदना पाटील, संगीता देशमुख, वैशाली मराठे, स्वाती अर्टावलकर, सुनंदा वाणी, अनिता कर्डक, गायत्री शेलार, जयश्री चौधरी, शोभा कुरे, आशा सांगळे, उषा कदम, मीना कानडे, वंदना जाधव, मीनल पाटील, सुमन वाघ, मंदा पवार, स्मिता गाडवे, श्वेता शिंदे, रश्मी आपटे, अनारकली सुपारे, योगिता गैवाडे आदी सहभागी झाले होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.